नमस्कार, मी प्रफुल्ल देशपांडे पुण्याहून आलेलो आहे. मी आणि माझी मिसेस नेटवर्कवरनं आम्हाला कळलं की इथे अशा अशी अग्नी या संस्थेची नॅचरोपॅथी किंवा केरला पद्धतीने आपण ट्रीटमेंट देता आणि त्यामुळे त्याचा अनुभव घेण्यासाठी इतक्या लांब केरलाला जाण्यापेक्षा पुण्यापासून जवळ असल्यामुळे आम्ही इथे बुकिंग केलं आणि त्याप्रमाणे 26 जानेवारीला सकाळी आल्यानंतर खरोखरच इथे आल्यानंतर जी ट्रीटमेंट मिळाली आणि जी अस्थीने विचारपूस झाली की काय आपल्याला त्रास झाला का किंवा काय, खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. एकंदरीत इथे आल्यानंतर इथल्या वातावरणामध्ये भारावून गेल्यासारखं होतं. जे नैसर्गिक वातावरण, त्याला आंबे, काजू, चिक्कू, पपई यासारखे जे यांनी क्रिएट केले किंवा एक तलाव नैसर्गिकरित्या पाण्यासाठी जो निर्माण केला आहे समोर, ते पाहिल्यानंतर खरोखरच आपण खेडेगावात आल्यासारखं वाटतं. आणि खेडेगावामध्ये निसर्ग उपचार घेण्यात जी वेगळी अनुभूती येते ती इथं अनुभवायला मिळाली. मी खरोखरच इथला स्टाफ, खरोखरच इथलं हाऊसकीपिंग, नंतर जी ट्रीटमेंट देणारे जी निरनिराळे तिथला स्टाफ आहे त्यांचं सहकार्य आणि त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला इथे वागणूक दिली ती वाखाणण्याजोगी आहे. असाच लोकांनी इथला अनुभव घ्यावा अशीच मी त्यांना शिफारस करेन. खूपच छान अनुभव होता. म्हणजे आम्ही येताना असा विचार केला की केरळा थेरपी म्हणजे काय असेल काय नाही, आम्हाला म्हणजे असा काही अनुभव नव्हता त्याचा. पण इथे आल्यावर खूपच छान वाटलं. सगळे जे ट्रीटमेंट करणारे वगैरे जे आहेत नर्सेस त्या अतिशय चांगले आहेत. ते योगा पण व्यवस्थितपणे शिकवलं जातं आणि परिसर तर खूपच छान आहे. अगदी एकदा अनुभव नक्कीच घ्यावा सगळ्यांनी. नक्कीच त्यांना सांगू एकदा तरी व्हिजिट करा, खूप छान आहे. आणि ज्यांना त्रास आहे त्यांना औषध पण खूप चांगल्या प्रकारे औषध उपचार होईल. आणि ज्यांना थोडं रिलॅक्स व्हायचं आहे त्यांनाही खूप छान वाटेल. ते नॉर्मली आपण जेव्हा लाईफमध्ये म्हणजे रोजच्या रुटीनमध्ये आपण हे असे सगळे अनुभव घेत नाही, 2 दिवस वेळ करून येण्यासारखे तर नक्कीच आहेत. जय हिंद.